जोशी चार्जच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये गोंधळ झालेला आहे. या घडीची महत्वाची बातमी आहे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि पुरोगामी विचार विद्यार्थी संघटना एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या आहेत. नागरिकत्व कायदा समर्थन आणि विरोध करणारे विद्यार्थी एकमेकांसमोर उभे ठाकलेत. वातावरण तणावपूर्ण बनलेलं आहे, मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. औरंगाबादमधून ही बातमी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात गोंधळ झालेला बघायला मिळतोय. समर्थन करणारे आणि विरोध करणारे असे एकमेकांसमोर उभे ठाकलेत. हे सगळे विद्यार्थी आहेत विद्यापीठातले, पण विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते किंवा विद्यार्थी परिषदेच्या विचारांना मानणारे विद्यार्थी आणि नागरिकत्व कायदा ज्याला विरोध करणारे विद्यार्थी हे विद्यापीठामध्ये एकमेकांसमोर उभे ठाकलेत, घोषणाबाजी करतायत, त्यामुळे गोंधळ उडालेला आहे. विद्यापीठामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. पुरोगामी संघटनांचे विद्यार्थीही घोषणाबाजी करताना दिसत आहेत. आपण थेट जाणार आहोत औरंगाबादला. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या संपर्कात आहेत. सिद्धार्थ, काय सांगाल, औरंगाबादच्या विद्यापीठामध्ये आत्ता गोंधळ उडालेला आहे. सगळा विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते किंवा आपण म्हणूयात एबीव्हीपीला मानणारे विद्यार्थी आणि पुरोगामी संघटनांना मध्ये कार्यरत असलेले विद्यार्थी एकमेकांसमोर उभे ठाकलेत. काय अपडेट मिळत आहे? एबीव्हीपीचा या ठिकाणी मोर्चा होता नागरिकत्व सुद्धा कायद्याला, आणि त्याला विरोध करण्यासाठी समाजवादी विचाराचे सगळे विद्यार्थी संघटना या ठिकाणी त्यांनी विरोध केला. दोन्ही विद्यार्थी संघटना एकमेकांसमोर आला. जवळपास तासभर या ठिकाणी जो आहे गोंधळ सुरू होता. शेवटी एबीव्हीपीच्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी इथून बाजूला सारलेलं आहे, त्यामुळे आता ते या ठिकाणी नाहीत. मात्र जवळपास तासभर समोरासमोर दोन्ही विद्यार्थी संघटना या ठिकाणी घोषणा देत होत्या. मोठा तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, आणि आताही आपण बघू शकतो की आंबेडकरी चळवळीच्या ज्या काही संघटना आहेत त्या आजही आता या ठिकाणी ज्या आहेत या घोषणाबाजी संपूर्ण देशभरामध्ये जेव्हा NRC आणि CAA बिलच्या विरोधात निदर्शने मोर्चे चालू आहे, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये या एबीव्हीपी तर्फे त्याच्या समर्थनात मोर्चा काढणार आहे. तमाम आंबेडकरी संघटनांनी मिळून त्यांचा होणारा मोर्चा हा हाणून पाडलेला आहे, आणि ही दादागिरी ते दिल्लीमध्ये करू शकत असतील, पण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ इथं त्यांची दादागिरी अजिबात चालणार नाही, ना चालू देणार नाही. विद्यार्थी संघटना आहेत त्या या ठिकाणी हालायला तयार नाही, मात्र एबीव्हीपीचे सगळे कार्यकर्ते आहेत या ठिकाणी पाहिलं आपण बघू शकतो. कार्यकर्ते पाठीमाग पोलिसांनी सरकलेले आहेत, त्यामुळे काय आता समोरासमोर येऊन संघर्ष आणि संघर्षाची आता भीतीने मात्र एकत्रित औरंगाबाद या विद्यापीठामध्ये जे आहे की तणावाचं वातावरण आहे, आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. आता परिस्थिती पूर्णपणे शांत जरी असली तरी या विद्यापीठाचा इतिहास आहे. असा पद्धतीचा संघर्ष झाला तर रात्रीतून याचा भडका उडू शकतो. कारण काय सांगता येत नाही, कारण दोन्ही विचाराच्या संघटना एकमेकांसमोर तासभर घोषणा देत होत्या, त्यामुळे एक गोंधळ निर्माण झाला. तुझा आवाज आमच्यापर्यंत आत्ता कुठे नीट पोहोचतोय? कारण सगळ्या विद्यार्थ्यांचाच आवाज अधिक होता. दृश्य पुन्हा एकदा दाखवता येतील का सिद्धार्थ, कशा पद्धतीने हे विद्यार्थी घोषणाबाजी करतायत, आक्रमक झालेले आहेत? निश्चितच सुवर्णा, मी दाखवण्याचा प्रयत्न करतो की या ठिकाणी आता जे विद्यार्थी बघतोय आपण, हे विद्यार्थी पूर्ण आंबेडकरी विचाराच्या वेगवेगळ्या ज्या संघटना आहेत त्या संघटनेची मुलं आहेत. या ठिकाणी आता पोलीस त्यांना जे आहे या ठिकाणाहून हुसकावण्याचा प्रयत्न करत आहे. कारण जवळपास एक तास झालं, एक तासापासून जो आहे या ठिकाणी जो आहे घोषणाबाजी असेल किंवा एकमेकांच्या विरोधात घोषणा देण्याचा विषय असेल, जवळपास 1.5 ते 2 तासापासून जे आहे विद्यापीठाचं वातावरण अशांत झालं होतं, आणि एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी इथून बाहेर काढलेलं आहे. त्यामुळे आता फक्त आंबेडकरी विचाराच्या संघटनांची विद्यार्थी संघटनांची मुलं या ठिकाणी आहेत. पूर्णपणे वातावरण आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. 3 ते 4 गाड्या या ठिकाणी पोलिसांच्या आलेल्या आहेत, त्यामुळे आता शांतता निर्माण होण्याची शक्यता आहे.